कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील वीरभद्र यात्रेत विरोबा भक्त सीताराम भगत यांनी सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत आगामी वर्षांचे होईक भविष्यवाणी सांगत महाराष्ट्रात राज्य बदलाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असल्याने या भविष्यवाणीचे विरोधी पक्षांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे। राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पाथर्डीचे आगामी उमेदवार प्रतापराव ढाकणे, शेवगाव तालुक्यातील माळेगावचे धनगर समाजातील नेते आणि प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ गावळे पाटील यांनीही वीरभद्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले। विरोबा भक्त सीताराम भगत यांनी पुढे सांगितले की दिवाळीचा दिवा साजरा होईल। Thank you।
ठिकाणी दाखवून ठेव कुठं कुठं चलन फिरल गोंदण भरल पिडारे वाहील कैक हसतील कैक रडतील सटीचं सटवण बंदा आड होईल दैवाचा राजा दैवान खाईल दुग्धर येतील मन भाव विकतील गहू हरभरे जोडीने पिकतील सवाईन विकतील धरणी कंप होईल धरणी हादरल मायेचा लेकरू पारख होईल रक्ताचं पूर वाहील जठूळ साधन गाई हिरव्याला लागतील आखाळी पडणं ढगफुटी होईल इत्यादी भविष्य वर्तविण्यात आले आसाराम भगत आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले शिर्डीतील बिरोबा भक्त रतिलाल लोडा काका यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांच्या वतीने छबिण्यात वीरभद्र देवाची पालखी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल्यांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यात आला होता महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे आदम शेख बाबासाहेब साहेब आंधळे मनोहर लाड यांच्या मिरी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यात्रा कमिटीच्या वतीने विष्णुपंत सोलाट गवळी साहेब अशोक घोंगडे संतोष सोलाट मोहन दाणे मच्छिंद्र शिपनकर रामदास दाणे लक्ष्मण सोलाट जालिंदर गवळी एकनाथ गवळी अशोक गवळी राहुल गवळी यांनी काम पाहिले सूत्रसंचालन जगदीश सोलाट यांनी केले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर